देख रहे हैं क्राइम इंडिया खबर के अंदर हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा कोरोना या संसर्गजन्य आजाराचा आजार आजा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांमध्ये अजूनही अनेक गैरसमज आहेत गैरसमज दूर करण्याबरोबरच आरोग्यविषयी जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्था व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले जिल्हा परिषद सभागृहात आयोजित स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत ते बोलत होते निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते कोरोना व उपचार याबाबत नागरिकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत विशेषतः अँटीजेन चाचणीबाबत नागरिकांच्या मनात भीती आहे त्यामुळे लक्षणे असूनही नागरिक चाचणी करत नाहीत लक्षणे वाढल्यानंतर चाचणीसाठी येतात तेव्हा उशीर झालेला असतो जिल्ह्यात वाढलेल्या मृत्यू संख्येस उशिरा चाचणी हे एक प्रमुख कारण आहे या परिस्थितीत स्वयंसेवी संस्थांनी नागरिकांमध्ये चाचणी करण्यासंदर्भात जनजागृती करणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले या बैठकीत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी महत्वपूर्ण व उपयुक्त सूचना केल्या रुग्णालयात रुग्णांना योग्य वागणूक मिळत नसल्याचा अनुभव काहींनी व्यक्त केला तर औषध पुरवठा व चाचण्यांबाबत नागरिक आश्वस्त नसल्याचे नमूद केले यावर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की रुग्ण वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे मात्र सुविधांमध्ये सुधार करण्यासाठी आपण स्वतयात लक्ष घालणार आहोत प्रत्येक रुग्णाला योग्य व वेळेत उपचार मिळावा यासाठी प्राधान्य देण्यात येईल लक्षणे दिसताच भीती न बाळगता चाचणी करून घ्यावी चाचणीला उशीर केल्यास धोका अधिक संभावतो त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त चाचण्या करून घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी केले जिल्ह्यातील विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत सोबत जिल्हाधिकारी यांनी ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा या विषयावर आज बैठक घेतली इंडस्ट्रियल ऑक्सिजन मेडिकल वापरासाठी देण्यासंदर्भात शासनाने सूचना केल्या असून या विषयीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत घेतला जिल्ह्यात सनफ्लॅग कंपनीत ऑक्सिजन निर्मिती होत असून कंपनी सोबत जिल्हाधिकाऱ्यांची ऑक्सिजन पुरवठ्याबाबत चर्चा झाली यानंतर भंडारा शहरातील स्त्री प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर सोबत बैठक घेऊन पॉझिटिव्ह गरोदर महिलांच्या उपचारासंदर्भात खासगी डॉक्टरांची सेवा घेण्यावर चर्चा करण्यात आली याविषयी जिल्हा शल चिकित्सक यांनी खासगी डॉक्टरांशी चर्चा करून वेळापत्रक बनवावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी येस जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे जिल्हा शैल चिकित्सक डॉक्टर प्रमोद खंडाते डॉक्टर पियुष जक्कल आरोग्य अधिकारी डॉक्टर माथुरकर आरोग्य अधिकारी डॉक्टर माधुरी माथुरकर निवासी वैद्यकीय अधिकारी निखिल डोकरी मारे डॉक्टर प्रशांत उईके उपस्थित होते बीएस क्राईम इंडिया न्यूज च्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यू युट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका सोबतच गुगल प्ले स्टोअर वरून येस क्राईम इंडिया न्यूज ऍप ला डाऊनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून राहा